नमस्कार डियर डॉक्टर, या आमच्या खास कार्यक्रमामध्ये मी अपूर्वा राजगावकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमामध्ये आपण विविध विषयांबद्दल चर्चा करत असतो आणि आज आपलं आज चर्चा करणार आहोत आर्थरायटिसबद्दल. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत, त्यांचं मी मनापासून स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार डॉक्टर, आपला आजचा विषय सुरुवात करूया. तर आर्थरायटिस म्हणजे काय? आजचा आपला विषय आहे आर्थरायटिस. अर्थरायटिस म्हणजेच काय? आपण ह्याला संधिवातही म्हणतो. तर संधिवात म्हणजे काय की सांध्यांचं दुखणं. तर हे कशामुळे होतं? तर एक तर सांध्यांमध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे, किंवा वयाच्या अनुसार जसं जसं सांध्यांमधले जे वंगण असतं त्याची हळूहळू कमतरता भासल्यामुळे जे दोन सांधे असतात त्या दोन्ही सांध्यांची सुद्धा झीज व्हायला लागते. त्याच्यामुळे काय होतं की सांधे सुजायला सुद्धा लागतात, किंवा सांध्यांचा जो सराउंडिंग एरिया आहे तो सुद्धा सुजायला लागतो. त्याच्यामुळे पेशंटला सांध्यांमध्ये दुखायला लागतं, वेदना चालू व्हायला लागतात. तर मग ह्या वेदना पण कशा? काहींना टोचल्यासारखं वाटतं, काहींना आतून खेचल्यासारखं वाटतं, काहींना आग आग झाल्यासारखं वाटतं, काहींच्या वेदना एकाच ठिकाणी असतात तर काहींच्या वेदना सराउंडिंग असतात, म्हणजेच एका जॉईंट पासून दुसऱ्या जॉईंट पर्यंत असतात. तर मग सुरुवातीच्या काळाला पेशंट काय करतो? तर सुरुवातीला काहीतरी बाम वगैरे लावणे, किंवा साधी पेन किलर खाणे, किंवा काहीतरी गरम पाण्याचा शेक वगैरे देणं हे करत असतो. पहिल्यांदा केल्यावर पेशंटला कसं वाटतं की हां बाबा ते कमी झालेलं आहे, पण हेच जर पुन्हा पुन्हा व्हायला लागलं, म्हणजे हीच जर लक्षणं पुन्हा पुन्हा व्हायला लागली, तर आपल्याला त्या गोष्टीची सवय लागायला लागते. आपल्याला जशी सवय लागायला लागते तशीच ती सवय आपल्या सांध्यांना सुद्धा लागायला लागते. हॅलो. हॅलो, नमस्कार. आपलं नाव? हा डॉक्टर, मी नांदेडहून बोलत आहे. ओके डॉक्टर आहेत, बोला डॉक्टरांशी. माझं वय 34 आहे. सो मला अंगठ्यामध्ये प्रॉब्लेम होत होता, सूज आल्यासारखं आहे. ओके. पायाच्या तळाच्या पाठीमागे पण सूज आल्यासारखं आहे. ओके. केव्हापासून हा त्रास होतोय तुम्हाला? एक 8-9 महिने झाले. ओके. वेदना कशा होतात तुमच्या, म्हणजे केव्हा जास्त होतात? चालताना, उठताना, बसताना? हा चालताना वगैरे होत असतो. आणि मी डॉक्टरांना दाखवलं की हाड वगैरे वाढलंय म्हणून सांगितले होते. ओके ठीक आहे. काही टेस्ट वगैरे केला होता? टेस्ट वगैरे काही नाही केलं, बट डॉक्टरना सांगितल्यावर काही पेन किलर वगैरे दिले, हाड वगैरे वाढले म्हणून सांगितले. ओके. तेवढ्यावरती आता एक 5 महिने झाले घेत आहे मी ट्रीटमेंट. ओके. तुम्ही जशी तुमची लक्षणं जशी सांगताय त्याच्यावरून असं आढळून येतं की हा जो तुमचा संधिवात आहे तो गावटी अर्थरायटिस मध्ये येतो, म्हणजे गावटी अर्थरायटिस मध्ये मोडू शकतो. म्हणजे गावटी अर्थरायटिस मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या हातांची बोटं आणि पायांची बोटं, स्पेशली पायाचा जो अंगठा आहे त्याच्यामध्ये हळूहळू डिफॉर्मिटीज व्हायला लागते, सूज यायला लागते, आणि पायाची बोटं आणि हाताची बोटं थोडीशी ओबडधोबड व्हायला लागतात, स्टिफनेस जास्त येतात आणि वेदना सुद्धा जास्त तीव्र असतात. हो ना. तुम्ही युरिक ऍसिडची टेस्ट केला आहेत का? नाही नाही केलं ते काय. ओके ठीक आहे. तुम्ही लवकरच, तुम्हाला जितक्या लवकर होईल लवकर आमच्या नमो होमिओपॅथीच्या शाखेत द्या. आम्हाला जसे जसे तुमचे इन्व्हेस्टिगेशन करायला येतील तसं तसं आम्ही नक्की करून घेतो आणि देन मग तुमची ट्रीटमेंट चालू करूया आपण. कॉल केल्याबद्दल धन्यवाद आपला. तर संधिवात म्हणजे काय याबद्दल सांगितलात. तर आता संधिवातामध्ये किती प्रकार आहेत आणि याची लक्षणे आपल्याला कशी आढळून येतात? भरपूर सारी टाइप्स आहेत, म्हणजेच काय अगदी 100 पेक्षा सुद्धा जास्त टाइप्स आहेत. पण पेशंट हॉस्पिटलमध्ये येतो, आजकाल जे काही टाइप्स दिसत आहेत, आजकालचे जे संधिवाताचे जे प्रकार आहेत जे जास्त आढळून येतात पेशंटमध्ये, ते 5 ते 6 आहेत. जसं काही ऑस्टिओआर्थरायटिस, रुमॅटॉइड आर्थरायटिस, गावटी आर्थरायटिस, किंवा अगदी सोरॅटिक आर्थरायटिस, किंवा जसं स्पॉन्डिलोसिस आपण म्हणतो, सर्वायकल स्पॉन्डोलोसिस, किंवा लंबार स्पॉन्डोलोसिस, किंवा इन्फेक्टिव्ह अर्थरायटिस. तर आपण हे जे काही आजार आहेत, म्हणजे हे जे काही टाईप्स आहेत त्याबद्दल थोडक्यात बोलूया. तर पहिला प्रकार आहे ऑस्टिओआर्थरायटिस. तर ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे काय? तर ऑस्टिओआर्थरायटिस हा सुद्धा एक संधिवाताचाच एक प्रकार आहे, पण ह्याच्यामध्ये आपल्या शरीरातली जी मोठी मोठी हाडं आहेत, म्हणजे जसं खांदा, कोपरा, खुबा किंवा गुडघा, ही जास्त दुखायला लागतात, म्हणजे त्या हाडांमध्ये सूज यायला लागते किंवा एक प्रकारचं इन्फेक्शन होऊ शकतं. मग तर हे कशामुळे? तर आपलं जसं वय वाढत जाईल, वयामानानुसार सुद्धा आपली प्रतिकारशक्ती सुद्धा कमी होत जाते आणि जे काही हाडांमधलं जे सायनेबल फ्ल्यूड आहे, म्हणजेच काय, आता सपोज ही दोन हाडं आहेत, ठीक आहे, ह्या दोन हाडांच्या मध्ये एक सायनेबल फ्ल्यूड आहे आणि ह्या इथे साईडला
एक तेलकट पदार्थ आहे, ठीक आहे. तर मग हा जो सायनेबल फ्लूड आहे तो जसं जसं आपलं वय सरत जातं तसं तसं ते कोरडं होत जातं. त्याच्यामुळे काय होतं की कोरडं होत गेल्यामुळे आपल्या आता हाडांची तर हालचाल होतच राहते, पण त्या दोन्ही हाडांमधलं प्रेशर पडायला लागतं आणि ते कोरडं होत चाललेलं जे काही सायनेबल फ्लूड आहे ज्याला आपण मंगण पण म्हणतो ते हळूहळू खराब व्हायला लागतं. त्याच्यामुळे ही जी दोन हाडं आहेत ती एकमेकांना घासली जातात, घर्षणामुळे तिथे हाडांची झीज व्हायला लागते. त्याच्यामुळे चालताना उठताना बसताना वगैरे कटकट असा आवाज सुद्धा यायला लागतो, स्पेशली आपल्या नी जॉईंट्समध्ये म्हणजेच की आपल्या गुडघ्यांमध्ये वगैरे. तर गुडघे दुखी, कंबर दुखी किंवा खांदा दुखणे, खुबा दुखणे हे जे काही लक्षणं आहेत, ही जी लक्षणं आहेत ती आपल्याला वयोमानानुसार म्हणजे वयाच्या 50व्या वर्षानंतर किंवा 60व्या वर्षानंतर जास्तीत जास्त दिसून येतात. तर ती लक्षणं कशी की सांध्यांमध्ये सूज येणे, चालताना उठताना बसताना पायऱ्या चढताना वगैरे त्रास होणे म्हणजे त्यावेळेला वेदना येणे, आणि सांध्यांमध्ये स्टिफनेस म्हणजेच काय की अकडायला लागतात सांधे. म्हणजे सकाळी उठल्या उठल्या बेडवरून आपण चालायला गेलो तर फास्ट चालता येत नाही, कोणतीही वस्तू हातात पकडता येत नाही, अशी काही लक्षण दिसून येतात. मग ह्याच्यामध्ये सुद्धा जसे जसे पेशंट्स आहेत तसे तसे त्यांच्या वेदना सुद्धा, म्हणजे काही पेशंटना अगदी आतून टोचल्यासारखं वाटतं, सुईने कुणीतरी टोचतंय असं वाटतं, काहींना वाटतं की आतून खेचल्यासारखं, काही पेशंटना वाटतं की आतून कुणीतरी टोचतंय सांध्यांमध्ये किंवा चाकूने खुपसतंय, काही पेशंटना वाटतं की आतून खेचल्यासारख्या वेदना होतात, काही पेशंट वाटतं की आग आग झाल्यासारखं किंवा एकदम पायाच्या तळव्यांचे सुद्धा आगाग होते, पायांची सुद्धा आगाग होते, कधी कधी पायात मुंग्या येणं, मग त्या मुंग्या वरून खाली किंवा खालून वर सुद्धा यायला लागतात, अशा प्रकारे ही लक्षणं आहेत. तर दुसरा प्रकार आहे तो रुमॅटॉइड आर्थरायटिस. रुमॅटॉइड आर्थरायटिस हा सुद्धा एक संधिवाताचाच एक प्रकार आहे. ह्याच्यामध्ये हा जो रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे तो कशामुळे होतो तर आपली जी प्रतिकार शक्ती असते ती आपल्याच अगेन्स्ट काम करायला लागते, म्हणजेच आपल्याच पेशींच्या विरुद्ध काम करायला लागते. म्हणजे हा आजार कसा अनुवंशिकरित्या सुद्धा येणारा आहे किंवा जर आपली प्रतिकार शक्ती खूपच कमी व्हायला लागली तरी सुद्धा इन्फेक्शन जास्त झाल्यामुळे सुद्धा होण्याचे जास्त चान्सेस असतात. म्हणजेच काय की आपलीच प्रतिकार शक्ती आपल्याच पेशींच्या विरुद्ध काम केल्यामुळे जे काही इन्फेक्शन आहेत ते आपल्याला लवकरात लवकर होण्याचे चान्सेस जास्त असतात. मग ह्या रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये काय होतं तर आता आपण जसं बघितलं ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये आपल्या शरीरातली जी मोठी मोठी हाडं आहेत ती जास्त इन्फेक्ट होतात, तर आपल्या ह्या रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये काय होतं तर मोठ्या मोठ्या हाडांसोबतच आपली जी काही छोटी छोटी हाडं आहेत म्हणजे जसं हाताची बोटं, पायाची बोटं, मनगट, घोटा किंवा जे काही मणक्याची हाडं आहेत ती सुद्धा हळूहळू अफेक्ट व्हायला लागतात. म्हणजेच काय की त्याच्यामध्ये सुद्धा जे काही सायनुअल फ्लूड आहे त्याची सुद्धा खराबी व्हायला लागते, किंवा जास्त प्रमाणात एका ठिकाणी उभारून काम केलेलं आहे, जास्त प्रमाणात एका ठिकाणी बसून काम केलेलं आहे, जास्त वाकून काम केलेलं आहे, काही जणांची ट्रॅव्हलिंग भरपूर होते म्हणजे जास्त प्रवास केल्यामुळे सुद्धा वेदना होण्याची जास्त शक्यता असते. मग ह्या रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये काय होतं ह्याच्यामध्ये स्टिफनेस सुद्धा जास्त असायला. तर ह्या रुमॅटॉइड आर्थरायटिसची लक्षणं काय आहेत तर हे जे रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे ह्याच्यामध्ये पेशंट कसा येतो तर त्या पेशंटची जी काही मोठी मोठी हाडं आहेत त्याच्यासोबतच आपल्या शरीरातली लहान लहान हाडं ती सुद्धा जास्त दुखायला लागतात. म्हणजेच काय की वेदना होणे, ते सूज वगैरे येणे सांध्यांमध्ये, चालताना उठताना बसताना सुद्धा त्रास व्हायला लागणे, किंवा काय कोणती तरी वस्तू पकडता येत नाही व्यवस्थित असं सुद्धा व्हायला लागतं. तर ह्या रुमॅटॉइड आर्थरायटिस मधलं मुख्य लक्षण म्हणजे काय की सकाळी सकाळी जास्त हाडांमध्ये स्टिफनेसपणा म्हणजे जास्त अकडायला लागतात हाडं, अगदी आपण बेडवरून उठून चालताना सुद्धा आपल्याला चालता येत नाही, किंवा कोणती तरी वस्तू पकडता येत नाही, मळता येत नाही, बटन्स घालता येत नाही, विंचरता येत नाही, वेणी घालता येत नाही, किंवा लिहिता येत नाही, सिग्नेचर सुद्धा करता येत नाही. मग जसं जसं पण हे जे स्टिफनेस आहे ते सकाळी सकाळी व्हायला लागतं आधी, मग जसं जसं दुपार होत असते तशी तशी ते ती जी वेदना आहे ती हळूहळू कमी व्हायला लागते. हे जे लक्षण आहे ते मुख्य लक्षण आहे आपल्या ह्या रुमॅटॉइड आर्थरायटिस मधलं. तर तुम्हाला असे जर लक्षणं आढळून येत असेल तर तुम्हाला काय करावं लागेल तर तुम्हाला काही प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन्स करावे लागतील, काही प्रकारचे टेस्ट करावे लागतील. मग ते कोणते कोणते तर एक असते ती RA टेस्ट म्हणजेच काही रुमॅटॉइड आर्थरायटिससाठी म्हणजे जे काही संधिवातासाठी जी एक टेस्ट असते ती. दुसरं जे आहे ते ESR टेस्ट. ESR टेस्टची जी काही नॉर्मल व्हॅल्यू आहे ती 0 to 20 पर्यंतची आहे. जर तुम्हाला रुमॅटॉइड आर्थरायटिस असेल किंवा संधिवाताचा दुसरा कोणताही प्रकार असेल तर त्याच्यामध्ये तुमचं ESR चं लेवल वाढलेलं असतं म्हणजे 20 पेक्षा सुद्धा जास्त झालेलं असतं.
तिसरा जो प्रकार आहे तो गावठी अर्थरायटिस. गावठी अर्थरायटिस म्हणजे काय की वात येण्याचा संधिवात. ह्याच्यामध्ये वाताचं प्रमाण जास्त असतं, म्हणजेच काय की स्टिफनेस, आपल्या हाडांमध्ये स्टिफनेस जास्त असते. तर हे कशामुळे होतं? तर आपल्या शरीरामधलं युरिक ऍसिडचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे होतं. म्हणजेच काय की आपल्या शरीरामध्ये जे काही युरिक ऍसिडचं प्रमाण वाढल्यामुळे जे क्रिस्टल फॉर्मेशन होतं ते आपल्या सांध्यांमध्ये येऊन साठायला लागतं, आणि तिथं युरिक ऍसिडची जी ऍक्शन होते ती कंटिन्यू झाल्यामुळे तुम्हाला संधिवाताचा म्हणजेच ह्या गावठी अर्थरायटिसचा त्रास जाणवण्याची शक्यता असते. तर ह्या गावठी अर्थरायटिस मध्ये काय होतं? तर स्पेशली गावठी अर्थरायटिस मध्ये आपल्या फक्त हातांची बोटं आणि पायांची बोटं, पायांच्या बोटांमध्ये सुद्धा पायांचा अंगठा आणि पायाची टाच हे जास्त अफेक्ट होतात. म्हणजेच काय की पायाच्या अंगठ्याला जास्त सूज यायला लागते, आणि तो त्या ज्या वेदना आहेत पायाच्या अंगठ्याच्या वेदना त्या पाठीमागे टाचेला सुद्धा यायला लागतात. आणि ह्या वेदना कशा जाणवतात पेशंटला? की कुणीतरी चाकूने खुपसतंय, इतक्या जास्त आणि तीव्र वेदना असतात. ह्या सगळ्या संधिवातांपैकी गावठी अर्थरायटिस हा जो संधिवात आहे तो जास्त डेंजरस आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही वेदनेचं प्रमाण आहे ते जास्त दिसून येतं. म्हणजेच काय, सुरुवातीच्या काळाला जो काही गावठी अर्थरायटिस आहे, जो सुरुवातीच्या काळाला कशी कशी लक्षणं दिसून येतात? तर सुरुवातीला सकाळी सकाळी उठल्यावर आपल्या हाडांमध्ये, स्पेशली आपल्या हाताच्या बोटांमध्ये आणि चालताना पायामध्ये वगैरे जास्त स्टिफनेस जाणून येते. म्हणजेच काय की अकडणं जास्त जाणून येतं. जसं मी म्हटलं की रुमॅटॉइड अर्थरायटिसमध्ये जसं म्हटलं की अगदी हाताची बोटांची हालचाल सुद्धा करता येत नाही वगैरे, अशी सुद्धा ही जी काही लक्षणं आहेत ती सुद्धा आपल्या गावठी अर्थरायटिस मध्ये होण्याचे. हॅलो. हॅलो, नमस्कार. आपलं नाव? माझं नाव भाग्यश्री सुरवसे बोलते. ओके, डॉक्टर आहेत? बोला डॉक्टरांशी. हो, बोलतीये भाग्यश्री, बोला. नमस्ते डॉक्टर. हा नमस्कार, बोला. माझ्या वडिलांचा प्रॉब्लेम आहे. ओके, काय होतंय त्यांना? नमस्ते. माझ्या वडिलांचं वय आता 56 आहे जवळपास. ओके. आणि संधिवाताचा त्यांना त्रास आहे जवळपास गेली 10 वर्ष आहे. ओके, म्हणजे त्यांना नेमका त्रास काय होतोय? पूर्ण दुखतात त्यांचे. काय म्हटलं? ओके, काय म्हणाल? कोणते कोणते सांधे दुखतात त्यांना? तुम्ही म्हटलं संधिवाताचा त्रास. ओके, पूर्ण सगळे सांधे दुखतात. ओके, पूर्ण सूज वगैरे असते, चालायला उठायला खूप त्रास होतो त्यांना. ओके, तुम्ही त्यांना आमच्या नजदीकच्या जे काही नम्मा होमिओपॅथीच्या शाखेत तुम्ही त्यांना घेऊन या. त्यांचे जे काही रिपोर्ट्स आहेत, त्यांच्या आत्ताच्या ज्या कोणत्या गोळ्या चालू आहेत, मग त्या कोणत्या पण पेन किलर्स असू दे किंवा कोणतेही तू त्यांची ट्रीटमेंट चालू आहे, त्यांचे प्रिस्क्रिप्शन्स डिटेल्स सगळे घेऊन या. आम्ही त्यांचं व्यवस्थित एक्झामिनेशन करतो आणि देन त्यांची केस घेतो. म्हणजे त्यांचा आजार नेमका केव्हापासून आहे, कसा आजार आहे, म्हणजे त्यांच्या वेदना कशा आहेत, केव्हा जास्त होतात केव्हा कमी होतात, आणि ह्या वेदनांमध्ये त्यांची मानसिकता कशी आहे, त्यांचा स्वभाव कसा आहे, हे सुद्धा सगळं बघणं गरजेचं आहे. त्यानुसार त्यांना त्यांच्या सुटेबल अशा मेडिसिन्स दिल्या जातात, जेणेकरून त्यांचं जे काही संधिवात आहे ते आतून पूर्णपणे बरं होईल. त्याच्यासाठी आपण मदत करू. कॉल केल्याबद्दल धन्यवाद. आपला स्पॉन्डोलोसिस. स्पॉन्डोलोसिस म्हणजेच काय की आपल्या मणक्याचा आजार. मणक्याचा आजार म्हणजेच काय की आपल्या मणक्याची जी हाडं आहेत जी एकमेकांवर अशी अशी डिपेंडंट आहेत, आणि त्यालाच आपण आपली सपोर्ट सिस्टीम असं सुद्धा म्हणतो, तो मणक्याचा आजार म्हणजे मणक्याची हाडं दुखायला लागणं. तर ही कशी दुखायला लागतात, तर ह्याला काय म्हटलं जातं? तर मणक्याच्या दुखण्याला आपण सर्वायकल स्पॉन्डोलोसिस म्हणजेच मानेची जी हाडं आहेत ती जास्त दुखायला लागतात, आणि लंबा स्पॉन्डोलोसिस म्हणजे आपल्या पाठीची जी हाडं आहेत ती जास्त दुखायला लागतात. तर हे जे दुखणं आहे ते कशामुळे होतं? तर जास्त प्रमाणात एका ठिकाणी उभारून काम करणं किंवा जास्त प्रमाणात एका ठिकाणी बसून काम करणं, जास्त ओझं वगैरे उचलणं, किंवा जास्त काहींची ट्रॅव्हलिंग सुद्धा असते, म्हणजे महिन्यातून 15 दिवस ट्रॅव्हलिंगच करत असतात, त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं. किंवा जास्त बाईक म्हणजे जास्त 2 व्हीलर्स मारणं किंवा जास्त 4 व्हीलर्सचा प्रवास करणं, त्यामुळे सुद्धा सर्वायकल स्पॉन्डोलोसिस किंवा आपला जो काही लंबा स्पॉन्डोलोसिस आहे ते होण्याची जास्त शक्यता असते. तर या मणक्याच्या आजारामध्ये काय होतं, म्हणजेच काय की हे सर्वायकल स्पॉन्डोलोसिस आणि हे लंबा स्पॉन्डोलोसिस ह्याच्यामध्ये नेमकं काय होतं? तर आपली जी मणक्याची हाडं आहेत ती एकमेकांवर दबली जातात. काही ठिकाणी असं सुद्धा आढळून येतंय की बाबा डिस्क बल्ज झालेला आहे, म्हणजेच जे काही मणक्याची जी हाडं आहेत ती एका ठिकाणावरून थोडीशी सरकलेली आहेत असं सुद्धा. त्याच्यामुळे काय होतं, जो काही न सप्लाय असतो तिथून, म्हणजे जो काही आता जो आपलं सर्वायकल जे काही
काही बोन्स आहेत, म्हणजे तिथली जी हाड आहे तिथून जे काही नर्व सप्लाय होतो तो आपल्या खांद्यांपासून हातांना सप्लाय होत जातो, आणि जो काही आपले लंबार बोन्स आहेत तिथून जे काही नर्व सप्लाय आहेत ते आपल्या खुब्यातून पायांना सप्लाय होत जातात. पण ही जी हाड आहे ती एकमेकांवर दबली गेल्यामुळे काय होतं, तर जो काही रक्तप्रवाह आहे आपल्या हातांना जाणारा किंवा पायांना जाणारा तो थोडाफार कमी व्हायला लागतो, म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा कमतरता निर्माण व्हायला लागते. त्याच्यामुळे हातांमध्ये पायांमध्ये मुंग्या येणं किंवा हातांमध्ये पायांमध्ये एकदम नमनेस म्हणजे अगदी सेन्सेशन लॉस होणं हे सुद्धा व्हायला लागतं, किंवा पायाच्या तळ्यांची आग आग होणं, पायाची सुद्धा आग आग होणं, अगदी मसल स्कॅच झाल्यासारखं वाटणं, म्हणजे एकदमच मसल दुखायला लागणं, मांडीमध्ये किंवा पेंढऱ्यांमध्ये गोळा येणं अशी सुद्धा लक्षणं आढळून येतात. तर या सर्वायकल स्पॉन्डोलोसिस आणि लंबा स्पॉन्डोलोसिस ह्याची लक्षणं कशी असतात, तर पेशंटला पुढे वाकायला जास्त त्रास व्हायला लागतो, झोपताना सुद्धा त्रास व्हायला लागतो, झोपताना कंबर पूर्णपणे टेकली जात नाही किंवा झोपल्यावर उठताना सुद्धा त्रास व्हायला लागतो, पायऱ्या चढताना त्रास व्हायला लागतो, छोटी छोट्या वस्तू उचलायला येत नाहीत, वाकून उचलून घेऊ शकत नाही. स्त्रियांमध्ये तर कंबरदुखीचा त्रास हा जास्त प्रमाणात आढळून येतो, कारण प्रेग्नन्सी नंतर इव्हन डिलिव्हरी नंतर जो काही मनका आहे त्या मनक्यामध्ये थोडीशी डिफॉर्मिटी झालेली असते त्याच्यामुळे सुद्धा, किंवा स्त्रियांची जी काही पाळी आहे ती पाळी सुद्धा पूर्णपणे जेव्हा थांबते, म्हणजे मेनापॉजचा जो टाईम आहे म्हणजे 45 ते 50 ह्या वयामध्ये सुद्धा स्त्रियांना कंबरदुखीचा त्रास जास्त जाणवायला लागतो, कारण त्यावेळेला काय होतं तर स्त्रियांमधलं जे काही इस्ट्रोजनचं प्रमाण आहे ते खूप कमी व्हायला लागतं, मग त्याच्यामुळे काय होतं की कॅल्शियम ऍब्सॉर्प्शन खूप कमी व्हायला लागतं, त्याच्यामुळे सुद्धा कंबरदुखीचं प्रमाण जास्त वाढायला लागतं. आणि मोस्टली काय होतं की पाळी पूर्णपणे थांबत असते किंवा थांबून झाल्यानंतर सुद्धा स्त्रियांचं वजन वाढणं, हार्मोनल इम्बॅलन्समुळे जास्त स्थूलता येणं, ह्यामुळे सुद्धा कंबरदुखी गुडघेदुखी वगैरे होण्याचे चान्सेस जास्त असतात. हॅलो हॅलो नमस्कार, आपलं नाव? हा नमस्कार मॅम, मी पूजा बोलते. ओके, डॉक्टर आहेत, बोला डॉक्टरांशी. ओके पूजा बोला. हॅलो. हा पूजा बोला, तुमचा आवाज येतो. मी पूजा बोलतेवरून. हा माझ्या मम्मीचं वय ना 50 आहे. ओके. आणि मम्मीला ना गुडघ्यांचा त्रास होतो, म्हणजे असं सूज येते गुडघ्यांना. ओके. आणि असं कटकट आवाज वगैरे येतो गुडघ्यातून, आणि चालता उठता बसताना खूप त्रास होतो. ओके. तुमच्या आईंची पाळी पूर्णपणे थांबलेली आहे का? काय ना? तुमच्या आईंची पाळी पूर्णपणे थांबलेली आहे का? मेनापॉज झालेला आहे का? हा मॅम. ओके. होऊन किती वर्ष झालेले आहेत? म्हणजे गुडघ्यांचा त्रास का? नाही, पाळी थांबून किती वर्ष झालेले आहेत आणि गुडघ्यांचा त्रास सुद्धा किती वर्षांपासून आहे? बरं, पाळी थांबून म्हणजे आता 1 वर्ष झालं असेल. ओके. आणि गुडघ्यांचा त्रास 2 वर्ष झाले. ओके. ऍक्च्युली जे काही तुमच्या आईंचं संधिवाताचा जो त्रास आहे तो त्यांच्या मेनापॉझल पिरियडमध्ये, म्हणजे जेव्हा पाळी थांबत असते आणि पाळी थांबून झाल्यानंतरचा जो त्यावेळेला जे काही हार्मोनल चेंजेस होतात ना, तेव्हापासून हा तुमचा आजार चालू झालेला आहे. म्हणजेच काय, त्यावेळेला काय होतं जेव्हा आपली पाळी थांबत असते त्यावेळेला आपल्या शरीरातलं जे काही इस्ट्रोजनचं प्रमाण आहे ते इस्ट्रोजनचं प्रमाण खूप कमी व्हायला लागतं, आणि ह्या इस्ट्रोजनच्या कमी होण्यामुळे आपले जे काही कॅल्शियमचं प्रमाण असतं, म्हणजे कॅल्शियमचं ऍब्झॉर्प्शन खूप कमी व्हायला लागतं, त्याच्यामुळे पाळी पूर्णपणे थांबल्यानंतर किंवा पाळी थांबत असते त्यावेळेला तुमचा जो काही संधिवाताचा जो त्रास आहे गुडघ्यांमध्ये म्हणा किंवा खुब्यामध्ये किंवा मनक्यामध्ये वगैरे त्रास होणं, ही अशी जी लक्षणं आहेत ती दिसून येतात. कॉल केल्याबद्दल धन्यवाद आपला. तर आता नम्बर ट्रीटमेंट आपल्याला कशा प्रकारे भेटू शकते, त्यासोबतच आता नवीन असं की नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन्स हे जे काही आपण म्हणतोय ते नम्म वैद्यशाळामध्ये वापरली जाते का? आमच्या इथे नम्म होमिओपॅथीमध्ये ॲडव्हान्स्ड होमिओपॅथिक फॉर्म्युला म्हणजेच काय की नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल होमिओपॅथिक मेडिसिन्स हे वापरले जातात. हा जो सिद्धांत आहे तो वापरला जातो. म्हणजेच काय, तर नॅनो म्हणजे काय की सूक्ष्म, म्हणजेच काय की मिनिमम. आमच्याकडून इथे मिनिमम डोस दिला जातो, म्हणजेच काय की मिनिमम डोजमधून पेशंटचे जे काही क्रोनिक जे आजार आहेत, म्हणजे दीर्घकालीन जे आजार आहेत ते पूर्णपणे बरे केले जातात, जेणेकरून ह्याचा काही साईड इफेक्ट सुद्धा होणार नाही आहे, आणि होमिओपॅथी मेडिसिन्सना कुठेही तुम्हाला साईड इफेक्ट्स भेटणार नाही आहे. दुसरं जे आहे ते जेनेटिक,
तसं मी म्हटलं नॅनो जेनेटिक. जेनेटिक म्हणजे काय की जे आजार अनुवंशिकरित्या येत असतात जसं बीपी म्हणा, शुगर किंवा थायरॉइड किंवा अस्थमा वगैरे, हे सुद्धा आजार पूर्णपणे कमी केले जातात. म्हणजेच काय, काही लक्षणं जी असतात, आता हा जो संधिवाताचा जो आजार आहे तो सुद्धा आपल्या अनुवंशिकरित्या सुद्धा येणार आहे. त्याच्यामुळे अनुवंशिकरित्या जरी आपण तो आजार पूर्णपणे जेनेटिकली सुद्धा पूर्णपणे कमी केलो तरी सुद्धा तो आजार पुढच्या पिढीला जाण्याचा आपण टाळू शकतो. आणि ह्यातच कॉन्स्टिट्युशन. कॉन्स्टिट्युशन म्हणजे काय की पेशंटचं फिजिकल प्लस मेंटल मेकअप कसं आहे. म्हणजे पेशंट ह्याच्यामध्ये फिजिओग्नॉमी सुद्धा, पेशंट दिसायला कसा आहे, पेशंटचे नाक कान डोळे कसे आहेत, बोलण्याची पद्धत कशी आहे, आम्ही केस घेत असतो, पेशंटचा रिप्लाय कसा येत असतो, पेशंटचा स्वभाव कसा आहे, कोणत्या इमोशनला कसा रिॲक्ट करतो, हे सुद्धा सगळं डीप केस घेणं गरजेचं आहे. कारण आम्हाला तुमचा आजार मुळासह बरं करायचा असतो, त्याच्यासाठी तुमच्या मुळापर्यंत जाणं गरजेचं आहे. म्हणजेच काय की रूट कॉज ट्रीटमेंट दिली जाते. एकदा का तुमचं जे मूळ आहे, जे कॉज आहे ते बरं झालं, तर तुम्हाला तो आजार पुन्हा परत येऊ शकणार नाही आणि तुम्हाला पुन्हा तो आजार येणार नाही. ह्याच्यासाठी सुद्धा प्रतिबंधात्मक सुद्धा औषधं दिली जातात. म्हणजे ह्याच आपल्या नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्युशनल होमिओपॅथिक मेडिसिन्स. हा जो होमिओपॅथीचा सिद्धांत आहे, नवीन फॉर्म्युला जो आहे, जो आपण ॲडव्हान्स्ड होमिओपॅथीमध्ये म्हणजे आमच्या नम्म होमिओपॅथीमध्ये वापरतो. तुम्ही जसं म्हणताय त्यांना गुडघेदुखी आहे, ते पण गेल्या 4 वर्षांपासून आणि त्यांचं वय सुद्धा किती 50 पेक्षा पण जास्त आहे. म्हणजेच काय, हा जो त्यांचा संधिवात आहे तो ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये संबोधला जातो. म्हणजेच काय, तर ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की दोन हाडांच्या मध्ये जे काही झीज होते, म्हणजे दोन हाडांच्या मध्ये जे सायनेबल फ्लुइड असतं ते ड्राय झाल्यामुळे, वयाच्या अनुसार ड्राय झाल्यामुळे हळूहळू ते ड्राय झाल्यामुळे दोन्ही हाडांमध्ये घर्षण व्हायला लागतं आणि देन हळूहळू वेदना व्हायला लागतात. त्याच्यामुळे हे तुमचं होतंय. तुम्ही नक्कीच आमच्या जवळ नजदीकच्या नम्म होमिओपॅथीच्या शाखेत येऊन तुम्ही भेट देऊ शकताय. आणि येताना तुम्ही जे काही तुमचे रिपोर्ट्स वगैरे केलेले असणार आहे, जे काही तुमचे प्रिस्क्रिप्शन असणार आहे, ते सुद्धा सोबत घेऊन येऊ शकता. त्यांना आम्ही नक्कीच चांगलं मार्गदर्शन करू. तर डॉक्टर, आता आजचा आपला हा विषय संपलेला आहे, तर वेळ झालेला आहे कार्यक्रम संपवण्याचा. तर आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आलात आणि आर्थरायटिस बद्दल इतकी परिपूर्ण माहिती दिल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद डॉक्टर. नमस्कार. जर आपल्यालाही डायरेक्टली डॉक्टरांशी भेटायचं आहे म्हटलं तर टीव्ही स्क्रीनवर दिलेल्या टॉल फ्रीवर नंबर कॉल करून अपॉइंटमेंट घेऊन डॉक्टरांशी आपण डायरेक्टली भेट करून घेऊ शकता. नम्म होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. नम्म होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. नम्म होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. ನಮ್ಮ ಹೋಮಿಯೋಪತಿ ಆರೋಗ್ಯ ಸಂಜೀವನಿ. ನಮ್ಮ ಹೋಮಿಯೋಪತಿ ಆರೋಗ್ಯ ಸಂಜೀವನಿ.